नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण भूगोल हा विषय बघतो आहे येत सहावीचा भूगोल त्यातील एक महत्त्वाचा विषय जो परीक्षा आहे ज्याच्यामधील कन्सेप्ट माहीत असणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तो म्हणजे हवा आणि हवामान मित्रांनो आपण हवा आणि हवामान हा टॉपिक बघणार आहे हा बघत असतानाच आपण एक मागील टॉपिकमधला एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला माहीतच असावा तो बघणार आहोत बघा या ठिकाणी तुम्ही प्रतिमा बघता आहात या प्रतिमेचं नाव आहे अर्था अर्थ असं म्हटलं गेलं या प्रतिमेला भूगोल दालनामध्ये जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल हा अर्थ आहे अमेरिकेचं जे संयुक्त संस्थान आहे ज्याला आपण यू एस ए म्हणतो त्या ठिकाणी यारमत या ठिकाणावर हा सर्वात मोठा जगातील पृथ्वीगोल आहे हे आपण लक्षात ठेवूया तर मग आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे हवा आणि हवामान काय भानगड आहे बघा एक लहानसा तक्ता दिला आहे ज्याच्यातून आपलं काही गोष्टी लक्षात येतात कोची भोपाळ आणि मसुरी असे तीन ठिकाणे दिले कोची जे की केरळमध्ये आहे भोपाळ एम पीमध्ये आहे आणि मसुरी उत्तराखंडमध्ये आहे या ठिकाणी साडेबाराची वेळ दिली तिन्ही ठिकाणची केरळमध्ये ढगाळ वातावरण आहे मध्य प्रदेशमध्ये कडक ऊन आहे तर मसुरीमध्ये थंड हवा आणि बेताची ऊन आहे बघा आता या ठिकाणी यांनी सांगितले कपडे वाळत घातले तर कुठे काय परिणाम होईल म्हणजे दहा जून तारीख आहे एकाच दिवशी या ठिकाणची हवेची स्थिती ही भिन्न आहे कोचीला ढगळ हवा याचा अर्थ सूर्यप्रकाश नाही आहे पावसाळा नुकताच सुरू झाला आहे पावसाळा सुरू आहे याचा अर्थ हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण अधिक आहे म्हणून या ठिकाणचे कपडे कपडे लवकर वाळणार नाहीत अशी स्थिती आपण अनुभवत असतो मग पुढे या ठिकाणी बघतोय आपण कर्क मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेला आहे कारण उत्तर भागामध्ये ते ते आहे तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते पर्वतीय प्रदेश आहे त्यामुळे तो भाग थंड आहे थंड आणि बेताचं ऊन जर असेल तर कपडे वाळायला काय होतो उशीर लागतो अशा पद्धतीने या ठिकाणची हे हवेचे बदल आपल्याला दिसून येत आहेत पुढचा मुद्दा बघा हवा कशाला म्हणायचं हवेची एक व्याख्या दिली एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची जी स्थिती आहे ना ती आपण अनुभवतो तिचे वर्णन करतो ही जी अल्पकालीन स्थिती असते तिला आपण हवा म्हणतो थंड हवा असू शकते गरम असू शकते कोरडी असू शकते दमट असू शकते पुढचा मुद्दा असा तो, तो हो ही ही आहे की आपण जसं दोन्ही ध्रुवाकडे जातो तसं तापमान कमी होत जातं त्याच्यानुसारच आपण उन्हाळा पावसाळा हिवाळू हे ऋतू अभ्यासत असतो किंवा अनुभवत असतो मग पुढे भौगोलिक स्पष्टीकरण केलं गेलं आहे हवामानाचं प्रत्येक विशिष्ट ऋतू आहे त्याचा एक विशिष्ट कालावधी आहे सर्वसाधारणपणे त्याच वर्षाच्या कालखंडात आपण तो ऋतू अनुभवत असतो ओके म्हणजे हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती असते तिला आपण हवामान असं म्हणतो हवा ही अल्पकालीन स्थिती आणि हवा एक सातत्याने सारखी राहते त्याला हवामान असं म्हटलं जातं मग हे हवामान शीत कोरडे असू शकते उष्ण व दमट असू शकते किंवा उष्ण व कोरडे असू शकते हवेमध्ये तापमान वारे आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार बदल घडत असतात ही सर्व हवेची अंग आहेत म्हणजे हवेत ज्या ज्या गोष्टीमुळे बदल घडतो त्यांना हवेची अंगे असं म्हटलं जातं मग या ठिकाणी हवेच्या अंगामधलं एक आहे तापमान पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो तापलेल्या पृष्ठभागाच्या सान्न्यतेमुळे जवळच्या हवा तापते व त्यावर हवेचे थरे क्रमाक्रमाने तापत जातात वरती 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 असं तापत जातात त्यामुळे समुद्रसपाटीपासून जस जसे उंच जावे तसतसे तसे हवेचे तापमान हे कमी होत जाते हा मुद्दा महत्त्वाचा आहे पुढे वायूदाबावर या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण आहे हवेला वजन असते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो हवेच्या दाबालाच आपण वायुदाब म्हणत असतो म्हणजे वातावरणाच्या सर्वात खालचा जो थर आहे का त्या ठिकाणी सर्वाधिक हवेचा दाब पडत असतो उंचीनुसार जसजसं तुम्ही वर जाल तसतसा तसं दाब कमी होत जातो शेतीज समांतराच्यात बदल होत असतो हवेची वाऱ्यामध्ये रूपांतर होते हा जो हवेचा कमी जास्त दाब आहे का त्यामुळे ती हवा हालायला लागते ला हलणारी हवा वाहणारी हवा म्हणजे वारे वारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला उद्या जर कोणी विचारलं की हवा आणि वारे याच्यामध्ये फरक काय ही शांत एका ठिकाणी बसलेली आहे ती जेव्हा हालायला लागते वाहायला लागते तेव्हा त्याला वारा म्हणतो आपण म्हणजे जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा जेव्हा क्षितीचं समांतर वाहते अशा पद्धतीने अशा पद्धतीने वा ते वाहते तेव्हा त्याला आपण वारा म्हणतो आणि मग हा कमी आणि जास्त दाबातील जो फरक आहे ना तो फरक जेवढा जास्त तेवढी हवा जास्त वेगाने वाहते पुढचा मुद्दा आहे हवामानाचा तो म्हणजे आर्द्रता वातावरणामध्ये बाष्प आहे ज्या हवेत जा बाष्प जास्त ती हवा दमट वातावरणातील या दमटपणाला आपण आर्द्रता म्हणतो वातावरणात आर्द्र त्याचे प्रमाण हे तापमानावर अवलंबून असते जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते हा मुद्दा आहे पुढे वृष्टी म्हणजे काय हवेतील बाष्पाचे पाणी वहीम यात होणारे जे रूपांतरण आहे ते पुन्हा पृथ्वीवर येणे याला वृष्टी असे म्हणतात पाऊस हिम गारा इत्यादी वृष्टीचे रूपे आहेत हवा कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगतात तर हवामान हे दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात हवेत सतत बदल होत असतो तो, तो सहजपणे जाणवतो हवामानातील बदल हा दीर्घकाळाने होतात ते सहज जाणवणे जाणवणारे नसतात पुढचा मुद्दा या हवेवर काय काय परिणाम करतं तर हवामानावर तर समुद्र सानिध्य समुद्रात जवळ असाल त्या ठिकाणी आर्द्रता जास्त असणार आहे सागरी प्रवाह ती उष्ण आहेत की कसे आहेत हित आहेत हे सुद्धा महत्त्वाचे असतात पर्वतरांगा आहेत का जमीन कशी आहे स्थानिक वारे कसे आहेत या सगळ्यांचा परिणाम हवामानावर होत असतो हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि हे जे हवामान आहे त्याचा परिणाम हा संपूर्ण सजीवसृष्टीवर होतो सजीवसृष्टी पोषक हवामान असल्या प्रदेशामध्ये चांगली दिसून येते सजीवांचा आहार निवारा वगैरे यावर हवामान परिणाम करत असतं पृथ्वीवरील पाण्याचे वितरण यावरसुद्धा हवामान परिणाम करत असते म्हणजे एखाद्या ठिकाणच्या हवेत सतत जो बदल होत असतो पण त्या ठिकाणच्या हवामानात सहसा फरक पडत नाही हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते आपल्या भारतातसुद्धा आपण बघतो कुठे दमट आहे कुठे उष्ण आहे तर कुठे कोरडे हवामान आहे हे मुद्दे आपल्याला हवामानासंदर्भात लक्षात ठेवणे गरजेचे आहेत या ठिकाणी आपण बघतो आहे, प्रतिमा आहे। एक प्रतिमा तुम्ही बघता आहेत भारतीय हवाशा हवामानशास्त्र विभाग ओके या हवामानशास्त्र विभागाने एक वादळाची टिपलेली ही प्रतिमा आहे बघा मित्रांनो या ठिकाणी कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊ शकते थोडंसं विनिट लक्ष द्या बघा हवेचा दाब नावाची जी कन्सेप्ट आहे तुम्हाला जे मी बोललो हवेचा दाब या ठिकाणी बघा इथे जे हा जो तुम्ही गोल बघता आहात तिथे मध्यभागी हवेचा दाब हा कमी झाला आणि बाजूला हवेचा दाब हा जास्त आहे ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी आहे त्या ठिकाणी हवा जास्त प्रमाणात केंद्रित होते कमी दाबाकडे हवा वाहते जास्त दाबाकडून म्हणजे इकडे बाहेर जास्त दाब आहे मध्ये कमी दाबे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जेव्हा हवा वाहते आणि मग ती तशी वाहायला लागल्यामुळे असे ती चक्रा मारायला लागते आणि याच्यातून चक्रीवादळाची निर्मिती होते म्हणजे चक्रीवादळ कसं तयार होतं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ती कन्सेप्ट मला वाटतं इथे क्लिअर होते आहे या वर्षामधले दोन चक्रीवादळ महत्त्वाचे त्याच्यामधील क्यार चक्रीवादळ तर तुम्हाला विसरून चालणारच नाही कॅर चक्रीवादळ हा, ताप्मान। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्हाला इथे लक्षात ठेवता येईल अशा पद्धतीने हा हवामान टॉपिक आपण पाहिला आहे पुढचा या ठिकाणचा टॉपिक आहे तो म्हणजे तापमान तापमानासंदर्भात तिथे एक आकृती दिली आहे बघा आपण यावर आणखी थोडंसं पुढे जाऊ परीक्षा भूमिका आपल्याला काय काय आहे त्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी जाऊया तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तापमान कशाला म्हणायचं आपण बघतो पृथ्वीवर सूर्यकिरणे ही सरळ रेषेमध्ये येत असतात एकमेकांना समांतर असतात परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात या आपण पाहिलेलं आहे सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते परिणामी वृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणामध्ये असमानता निर्माण होते हा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो तापमानातील बदलं पृथ्वीच्या विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण समशीतोष्ण आणि शीत असे तीन कटिबंधामध्ये विभाजन आपण केलेले आहेत मित्रांनो हा मुद्दा फार परीक्षाभिमुख आहे असं मला वाटतं या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही आकृती तुम्हाला दिसते आहे या आकृतीकडे नीट लक्ष द्या बघा उत्तर ध्रुव आपण पाहिलं आहे दक्षिण ध्रुव आपण पाहिला आहे विषुवृत्त तुम्हाला माहीत झालं आहे इथे हे कर्कवृत्त माहीत झालं आहे साडेतेवीस अंश उत्तरेला द मकरवृत्त साडेतीस अंश दक्षिणेला मग या ठिकाणी उष्णतेनुसार तापमानानुसार काही पट्ट्या आपण पाडली ज्याला आपण कटिबंध म्हटलो बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मेवीशी वृत्तापासून उत्तर आणि दक्षिणेला साडेतेवीस अंश आहे ते सूर्यकिरण आपण पाहिले आहे लंबरूप पडतायत डायरेक्ट पडतायत याला उष्ण कटिबंध म्हटलं गेलं प्रखर प्रकाश या ठिकाणी पुढे तुम्ही उष्णपासून इकडे जर गेले साडे तेवीस ते साडेसहासष्ट या ठिकाणी तिरपे सूर्यकिरण पडतायत त्याला आपण उष्ण पट्टा असं म्हणतोय समशीतोष्ण कटिबंध आणि शेवटचा पट्टा आहे साडेसहासष्ट ते नव्वदमध्ये याला आपण शीत कटिबंध असं म्हणतो आहे ओके तर अशा पद्धतीने हे तीन कटिबंध कटिबंध ज्याला उष्ण उष्णकटिबंध समशीतोष्ण आणि शीत कटिबंध असं आपण म्हणतो म्हणजे या ठिकाणी बघा इथे प्रश्न विचारलेले आहेत शून्य अंश ते साडेतेवीस अंश उत्तर व दक्षिण पट्ट्यामध्ये सूर्यकिरण कसे पडतात बघा या ठिकाणी जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित गेलात तर तुम्हाला विचारलं तर शून्य ते साडेतेवीस म्हणजे हा जो पट्टा आहे ना हा हा पट्टा इथे सूर्यकिरण कसे पडतात याचं उत्तर असणार आहे इथे सूर्यकिरण हे लंबरूप पडता आहेत लंबरूप पुढे साडेतेवीस ते सहासष्टमध्ये कसे पडतात इथे तिरपे पडतात तिरपे ओके आणि शेवटचा आहे साडेसहासष्ट ते नव्वद या ठिकाणी आपण बघतो आहे अति तिरपे पडतात मित्रांनो कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत मुद्दे समजून घ्या अत्यंत सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला समजवतो आहे आणि आगामी परीक्षांना नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पुढे मग मुद्दा काय होतो पाण्याचं तापणं आणि थंड होणं याच्या संदर्भातील एक प्रयोग आहे जमीन आणि पाणी दोन्हींची भिन्नता आहे जमीन आणि पाणी दोघंही तापतात आणि दोघंही थंड होतात परंतु दोघांमध्ये तापण्यात आणि थंडवण्यामध्ये फरक आहे त्याच्या संदर्भातील हा प्रयोग या ठिकाणी आपण बघतो आहे बघा आपल्याला नेहमी वाटतं की जमीन आणि सूर्यप्रकाश तापतोय जमीन व पाणी हे सूर्यप्रका किरणांमुळे प्रथम तापते त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते त्यामुळे पृष् पृष् प्रुष, लागत असलेला जो थर आहे तो वरच्या दिशेने तापत जातो म्हणून लागत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागातून जस जसे वर जावे तस तसे हवेचे तापमान तो घट होत जाते म्हणजे समुद्रसपाटीला असणारे तापमान हे पर्वतमीय भागाच्या तुलनेत कमी झालेलं आपल्याला आढळते ओके हा मुद्दा महत्वाचा आहे जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड होते हे लक्षात ठेवा इकडे जमीन आहे आणि इकडे समुद्र समजा पाणी आहे जमीन आणि पाणी तापलेलं आहे जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते पाणी उशिरा तापता आणि उशिरा थंड होतं हा मुद्दा महत्त्वाचा आहे ओके म्हणजे okay. जमीन आणि पाणी यांचं तापणं आणि थंड होण्याचा जो फरक आहे ना या फरकामुळे जमिनीला हवा लवकर तापते लवकर थंड होते पाण्यावरील हवा ही उशिरा तापते उशिरा थंड होते परिणामी समुद्रकिनारी भागामध्ये खडकाअंत उन्त, खंडाअंतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते किनारी भागामध्ये रात्री जास्त आहे हवेचं तापमान का कारण की किनारी समुद्राचं पाणी हे उशिरा थंड होणार आहे जमीन लगेच थंड झाली पाणी उशिरा थंड होणार आहे ओके त्यामुळे आपण बघतो पुढे वारे आणि मतलई वारे हे प्रकार येत असतात म्हणजे वारे जे बघतो आपण ते समुद्राकडून जमिनीकडे वाहत असतात तर मतलई वारे हे जमिनीकडून समुद्राकडे वाहत असतात ओके मतलई वारे रात्रीचे वाहतात खारेवारे दिवसा वाहतात हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर या ठिकाणी आपण बघतो समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्यामुळे पाण्याची वाफ हवेत मिसळत सळत असते पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते ज्यामुळे या भागामध्ये हवा आर्द्र व उबदार राहते या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते बाष्मन असल्याने हवा कोरडी राहते परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्ष असे म्हटले जाते मग किनारी भागामध्ये दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातला फरक कमी असतो तर खंडांतर्गत भागामध्ये तो जास्त असतो उदाहरणार्थ बघा मुंबईचं तापमान जर तुम्हाला विचारलं कसं आहे तर सम आहे नागपूरचे तापमान विचारले तर कसे आहे विषम आहे कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते तर विदर्भा विदर्भाकडे तापमान कक्षेमध्ये वाढ झाली असते हेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल पुढे एक मुद्दा महत्त्वाचा दिला आहे मित्रांनो सातत्याने चालू घडामोडीमध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो हरितगृह वायू यावर हा प्रश्न आलेला आहे मुद्दा दिला आहे हरितगृह वायू वातावरणातील काही वायू आहेत आर्गॉन असेल कार्बन डायऑक्साईड असेल किंवा पाण्याची वाप असेल हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये साठवून ठेवतात या वायूंमुळे तापमानातील हवेचे तापमान वाढते वातावरणातील वातावरणातील याचे वायूंचे प्रमाण जर वाढले तर हवामान बदलावर त्याचा परिणाम होतो याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे असे हवामानशास्त्रज्ञांचे मत आहे आणि याला जागतिक तापमान वाढ म्हटलं जाते ज्या वायूमुळे हे तापमान वाढते त्या वायूंना वायू असे म्हटले जाते आहे तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी एक आणखी एक परीक्षेमुख मुद्दा या आकृतीतून आपलं समजून घ्यायचा आहे जगातील सागरी प्रवाहाबद्दल ही आकृती आहे बघा या ठिकाणी ज्या लाल रेषा आहेत या, या उष्ण प्रवाह दर्शवितात तर ज्या निळ्या रेषा आहेत त्या शीत प्रवाह दर्शवितात मग बघा या ठिकाणी आपण खंड बघतोय ते आपण थोडंसं आपल्या आशियाजवळ गेलो तर इथे सोमाली प्रवाह आहेत जे उष्ण आहेत खाली इथे हिंदी महासागर आहे इथे अँगोलास प्रवाह आहे जो उष्ण आहे त्यानंतर अंक खाली गेलो इथे दक्षिण ध्रुवाकडे तर इकडे शीतप्रवाह आहेत कारण की निळ्या रेषे आहेत आणि आपण मग ध्रुवाकडे गेलो तर शीतप्रवाह येणार आहेत इकडे ब्राझीलचा हा प्रवाह गाजलेला आहे ज्याला उष्ण प्रवाह म्हणतो आपण आणि इकडे बेंगुलाचा प्रवाह आहे जो शीतप्रवाह हो आहे मध्ये कॅनरी प्रवाह आहे लॅब्रोडोअर प्रवाह आहे गल्फ प्रवाह आहे इकडे उत्तर अमेरिकेच्या पश्चिम बाजूला कॅलिफोर्निया प्रवाह आहे त्यानंतर प्रतिविषयी वृत्तीय प्रवाह आहे क्युरोशिया असेल ओजिशिओ असेल हे काही प्रवाह आहेत यांचे नावं किमान आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ओके तर अशा पद्धतीने आपण बघतो आहे हे मुद्दे आपल्या लक्षात येत आहेत आणखी एक माहीत आहे का तुम्हाला याच्या अंतर्गत प्लवंक हे जे माशाचं खाद्य आहे यावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे तुम्ही बघताय ज्या ठिकाणी शीत आणि उष्ण प्रवाह एकत्र ये येतात ना त्या ठिकाणी प्लवंगांचं प्रमाण फार वाढतं उबदार पाणी असतं त्या ठिकाणी प्लवंगाचे पुनरुत्पादन जोरात होते माशाची मोठी संख्या असते त्यामुळे या ठिकाणी मो मासेमारी व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात चालत असतो तर अशा पद्धतीने मित्रांनो हा मुद्दा महत्त्वाचा आहे पुढे आपण बघतो आहे ते रेषांवर प्रश्न आहे समान उंची असणाऱ्या समोच्चे रेषा असतात समान तापमान दर्शवत ता असेल समताप रेषा आहे समान दाब दर्शवणारे वायुदाब रेषा आहे समान प्रजन्यमान दर्शवणारे पर्जन्य समप्रजन्य रेषा आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल अशा पद्धतीने मुद्दे या ठिकाणी आहेत पुढचं आपण बघतो आहे या ठिकाणी म्हणजे वारे तापमान वार्षिक तापमान त्याच्या संदर्भातील एक मुद्दा इथे कवर केला आपल्याला दिसून येतो आहे तोही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे पुढे जर गेलो आपण तर या ठिकाणी काही का इतर तापमापका संदर्भातील मुद्दा आहे हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध तापमापकं आपण वापरत असतो त्याच्यामध्ये त्या तापमापकामध्ये पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते पार्याचा गोठणबिंदू हा मायनस एकोणचाळीस सेल्सिअस असतो तर अल्कोहोलाचा गोठणबिंदू हा मायनस एकशे तीस सेल्सिअस असतो हे द्रव्य तापमान बदलाला संवेदनशील आहे त्यामुळे तापमानातील मायनस तीस अंश सेल्सिअसपासून ते प्लस पंचावन्न अंश सेल्सिअसपर्यंतचा फरक या द्रव्यांच्या सहाय्याने मोजता येतो तर असं हे तापमापक आहे आपण ते अंश सेल्सिअसमध्ये किंवा अंश फॅरानाईट या एककांमध्ये मोजत असतो त्याला अंश सेल्सिअसला असं चिन्ह आहे अंश फॅरानाईटला असं चिन्ह आहे कमाल आणि किमान तापमान मोजण्यासाठी आपण या ठिकाणी हवेचं तापमान हे सेल्सिअसमध्ये मोजतो एवढा एक सोपा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा खाली तापमापी दिलेली आहे खाली यावरचे प्रश्न आपण बघतो आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हवा हवामान आणि तापमान असे घटक आपण पाहिलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहेत आगामी परीक्षांसाठी त्यानंतर पुढचा टॉपिक आपला असणार आहे महासागराचे महत्त्व या ठिकाणी आपण थांबूया या सिरीजचा पुढचा भाग पुढील लेक्चरमध्ये आपण बघूया धन्यवाद